कन्नारगांव अभयारण्य अन्यायग्रस्त कृति समिति की ओर से पत्र परिषद का आयोजन शहर में किया गया। कन्नारगांव अभयारण्य अन्यायग्रस्त कृति समिति की ओर से शहर में पत्र परिषद का आयोजन किया गया, जिसमें जिलाधिकारी के मार्फत जिले के पालक मंत्री एवं मुख्यमंत्री को दिए गए निवेदन में कहा गया है कि गोनपिपरी तहसील के कन्नारगांव को अभयारण्य को दिए गए मान्यता रद्द करें और मान्यता रद्द न करने पर आने वाले समय में धरना आंदोलन किया जाएगा। इस संबंध में पूर्व विधायक सुदर्शन निमकर ने सीटीवी न्यूज प्रतिनिधि को जानकारी दी। गोनपिपरी तालुक्यामध्ये कन्नारगांव अभयारण्य करण्यासाठी शासनाने जी वन्यजीव मंडळाच्या सभेमध्ये जी तत्वता मान्यता दिलेली आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही याच्या अगोदर सुद्धा या संदर्भात आम्ही मोर्चे काढलेले होते 2013-14 मध्ये आणि नुकताच 13 फेब्रुवारीला याचा विरोध दर्शवण्यासाठी त्या परिसरातील 50-55 गावचे जे ग्रामस्थ आहे त्यांनी हे अभयारण्य होऊ नये म्हणून आम्ही जो मोर्चा जो आयोजित केलेला होता उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी यांच्या कार्यालयावर, त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोकांनी सहभागी होऊन तीव्र असा विरोध दर्शवलेला होता आणि तरी पण अजूनपर्यंत शासनाने जी तत्वता जी मान्यता दिलेली आहे ती अजूनपर्यंत रद्द केलेली नाही आणि म्हणून येत्या 1 तारखेपर्यंत जर ही तत्वता मान्यता रद्द केली नाही तर 1 तारखेच्यानंतर आम्ही मुख्य वनसंरक्षकाच्या कार्यालयावर आम्ही संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं धरणा आंदोलन आणि आंदोलन आम्ही करणार आहोत आणि त्या संदर्भातलं आज निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना कार्यालयात आम्ही दिलेलं आहे।